मित्रांनो, जिजाऊच्या तीर्थस्थळी आम्ही इथं आलेलो आहोत. आणि मी जेव्हा बारामतीला गेलो होतो, बारामतीला मी शरद पवार यांचं विद्याप्रतिष्ठानला भेट दिली. त्या विद्याप्रतिष्ठानला मित्रांनो, BVG इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे. त्या कंपनीच्या मार्फत अतिशय सुंदर असं गार्डन त्या ठिकाणी बनवलेलं आहे. देशामध्ये कुठेच असं गार्डन नाही, इतकं सुंदर गार्डन 50 एकरमध्ये त्या BVG इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या द्वारे त्या गार्डनची देखभाल होते. विद्याप्रतिष्ठान शरद पवार अध्यक्ष आहेत त्याचे. आज हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची जी स्फूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांना दिली, आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ती स्फूर्ती दिल्यानंतर हे बघा, ह्या ठिकाणी ज्या जिजामातेचा जन्म झालेला आहे त्याची ही अवस्था, आणि ह्या ठिकाणी रानगवत इथं उगवलेलं आहे. ही विदारक परिस्थिती गेल्या 60 वर्षापासून महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांची सत्ता, अघोषित सत्ता आहे, ह्या मराठ्यांच्या सुपुत्रांनी या ठिकाणी साधं गार्डनसुद्धा बनवलेलं नाही. या ठिकाणी पुरातत्व खात्याकडून किती चुकीच्या पद्धतीनं काम चालू आहे. एवढा मोठा वाडा, आणि या ठिकाणी ह्या वाड्यामध्ये पोते ठेवलेलेत. म्हणजे काय चालू आहे ह्या महाराष्ट्रामध्ये हे आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकतो. ही आहे परिस्थिती.